राधानगरी ग्रामपंचायतीची नगर पंचायतीत रूपांतर करण्यासाठी काही पक्षातील व गटातटाच्या काही लोकांनी भरलेले अर्ज मागे घेऊन होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन सर्वपक्षीय नगरपंचायत कृती समितीने केलं. तर आमचे नगरपंचायत होण्यास कोणताही विरोध नाही, पण झालेल्या भ्रष्टाचाराचं भूत गाठण्यासाठी सत्ताधारी आघाडीनं नगरपंचायतीचा घाट घातला असल्याची प्रतिक्रिया एका आघाडीनं दिली आहे. त्यामुळे राधानगरी नगरपंचायत मागणी धूसर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 7 तारखेच्या माघारीच्या तारखेनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. काही लोकांनी राधानगरीतील काल फॉर्म भरलेले, त्यामुळं नाईलाजानं आता ही निवडणूक लादली अशा प्रकारची होण्याची शक्यता आहे. तरी पण आम्ही सर्वपक्षीय कृती समितीची एक आशा आहे की ज्या लोकांनी फॉर्म भरलेले त्या लोकांनी आपले सत्सद विवेक बुद्धीचा विचार करून राधानीच्या भविष्याचा विकासाचा विचार करून राधानी नगरपंचायत होण्यासाठी राधानी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालावा आणि आपले फॉर्म जे कोण आता आमच्यात सुद्धा काही लोक आता तिकडून भरल्यामुळं समोरच्या या गावातल्या दुसऱ्या सगळ्या पार्टीकडून आता फॉर्म भरण्याची शक्यता आहे. तर कृती समितीचा अध्यक्ष म्हणून मी विनंती करतो की राधानगरच्या विकासासाठी त्यांनी या अंबाबाई मंदिरामध्ये 7 तारखेपर्यंत आपले अर्ज. दरम्यान सर्वपक्षीय नगरपंचायत कृती समितीनं ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरलेले अर्ज मागे घेण्याचं आवाहन करत अर्ज मागे न घेतल्यास कृती समितीतील समाविष्ट घटक पक्षही अर्ज भरण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं. तर अर्ज भरलेल्या आघाडीनं आमचं नगरपंचायतीला विरोध नाही, पण कृती समिती सर्वपक्षीय नसल्याचं सांगत राधानगरी ग्रामपंचायतीत झालेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी नगरपंचायतीचा मुद्दा आणल्याचा आरोप करत आघाडीची बैठक घेऊन नगरपंचायत होण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कारासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. आज घेण्यात आलेल्या 2 वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून नगरपंचायतीची मागणी धुसर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी तानाजी चौगुले, सुहास निंबाळकर, दीपक शेट्टी, विजय महाडिक, संभाजी आरडे, पवन महाडिक, अनिल बडदारे, रमेश बचाटे, दत्तात्रय निल्ले, महेश निल्ले यांनी मनोगत व्यक्त केली. मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे. या ठिकाणी राधानगरी नगरपंचायत होण्यासाठी जी कृती समिती केली, मुळातच ती कृती समिती सर्वपक्षीय नाही आहे, हे या ठिकाणी मला सांगायचंय बनवानो. तसेच या कृती समितीच्या माध्यमातून जर नगरपंचायत व्हायची असेल तर विद्यमान 5 सदस्यांनी प्रथमतः तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलं होतं, त्याच्यानंतर या काही लोकांनी मिळून मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे जाऊन नगरपंचायत होण्यासाठी प्रस्ताव दिला. पण झालेला भ्रष्टाचार ग्रामपंचायतीचा बाहेर काढण्यासाठी, जो भ्रष्टाचार बाहेर पडला तो लपवण्यासाठी लोकांची दिशाभूल करून नगरपंचायतीचं भूत लोकांच्या मनामध्ये यांनी पेरलेलं आहे. नगरपंचायत व्हायची असती तर जेव्हा प्रभागनिहाय आरक्षण पडलं त्याचवेळी या बॉडीनं किंवा सरपंचांनी त्याच्यावरती हरकत घ्यायला पाहिजे होती, गावानं हरकत घ्यायला पाहिजे होती, म्हणजे नगरपंचायतीचा मार्ग आपला मोकळा झाला असता. नगरपंचायत होण्यासाठी गावातल्या कुठल्याही नागरिकांचा विरोध नाही, पण जी कृती समिती केली त्या कृती समितीमध्ये सर्वपक्षीय लोक कुणीही नाहीत, एवढं सांगितलं.